ज्ञानेश्वरांच्या म्हणण्यानुसार ही मुलगी अपशकुनी नाही आणि ज्ञानेश्वरांचा शब्द हा आमच्यासाठी अखेरचा शब्द आहे. जोपर्यंत कुठलाही पुरावा मिळत नाही तोपर्यंत या मुलीला आम्ही अपशकुनी म्हणणार नाही आणि कोणाला म्हणूही देणार नाही शांतम पापम. रवरा बाळा ये. सर्वांना जय सिद्धेश्वर. जय सिद्धेश्वर. ज्या ज्ञानेश्वरांनी आपल्याला मनुष्य धर्माची शिकवण दिली समाजामध्ये भेदाभेद राहू नये यासाठी ज्यांनी अहोरात्र श्रम केले अशा या ज्ञानेश्वरांची शिकवण आपण फक्त ऐकून विसरून जाणार नाही आहोत तर ती आचरणात आणणार आहोत. आजच्या पवित्र दिनी आपण सारे मतभेद सारे पूर्वग्रह विसरून जाऊ आणि समानतेच्या नव्या वाटेवर मार्गक्रमण करू. दादा अरे हे काय होतंय सगळ्या ग्रामस्थांना अशी लाही लाही का होते त्यांच्या अंगाची. आणि सगळ्यांच्या अंगाला कंडही तुटते. काहो पाटील हा प्रसाद कोणाकडून तयार करून घेतला होता? अहो कोणाकडनं म्हणजे काय आपल्या नेहमीच्याच माणसांकडनं. मग सामन्यासनी असं प्रसाद खाल्ल्यानंतरच तरस कसा काय सुरू झाला? शास्त्री झालं का आता तुमचं समाधान? हे बघा या अपशकुनी पोरीमुळे काय उठते अंगावर. इतक्या कोणत्याही निष्कर्षापर्यंत येऊ नका. अहो शास्त्री आता तरी डोळे उघडा आणि मान्य करा ही पोरगी पांढऱ्या पायाची आहे. ते हकलून द्या तिला ग्रामातून बाहेर. थांबा तिच्या पर्यंत पोहोचायचं असेल तर आधी आम्हाला ओलांडावं लागेल. आमचे प्राण गेले तरी चालतील मात्र आम्ही हिला ग्रामाबाहेर जाऊ देणार नाही. म्हणजे इतक्या लोकांना औचित त्रास होतोय त्याच काहीच मोल नाही का? जे काही घडलंय ते दुर्दैवी आहे पण तरीही ते प्रवरेमुळे घडलंय हे सिद्ध करता येत नाही. प्रवरेवर सतत दोषारोप होत आहेत तेही विनाकारण आणि हे योग्य नाही. साऱ्यांच्या प्रकृतीवर उपचार झाले पाहिजेत आणि प्रवरेलाही न्याय मिळाला पाहिजे. खरंय अगदी खरंय ज्ञानेश्वरा न्याय मिळायला हवा पण तो कोणाला हे मात्र पाहावं लागेल. मी समजलो नाही. म्हणजे ज्ञानेश्वरा आपल्या शब्दामुळे आम्ही या कन्येच्या पाठीशी उभे राहिलो परंतु योगायोग हा एकदा संभवतो दरवेळी नाही. इसोबा शास्त्री तुमचं बी आता असं म्हणणे की ही पोरगी. बघा पाटील आम्ही अजून तरी तसं काही म्हणालेलो नाही परंतु जे डोळ्याला दिसतंय ते नाकारू देखील शकत नाही शांतम पापम. अहो शास्त्री माता वाट कसली बघताय. या कार्टीला ग्रामाच्या बाहेर काढा आणि मुक्त करा आळंदीकरांना यातून. काका देवा शपथ सांगते मी काय नाही केलं खरंच. हे बघ बाळा भिऊ नकोस
आम्ही तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही। ज्ञानेश्वरा, या मुलीची बाजू घेण्याचा आम्ही यत्न केला, परंतु आता या मुलीला स्वतःला हे सिद्ध करावं लागेल की ती निर्दोष आहे। म्हणजे? म्हणजे न्याय सभा भरवा, तेव्हाच सिद्ध होईल ही मुलगी शुभशकुनी आहे का अपशकुनी आहे। शांतम पाप। साऱ्या अगदी साऱ्या ग्रामाला व्याधीने ग्रासून टाकले। पण हरिप्रसादाने व्याधी होणं शक्यच नाही। खरंय मुक्त्या तुझं, म्हणूनच मला राहून राहून वाटतंय यामागे नक्कीच कोणाचा तरी कुटील डाव असला पाहिजे। पण साऱ्या ग्रामाच्या जीवावर बेतील असं विघातक कृत्य कोण आणि का करेल? काका, आपण ते सारेच जण जाणतो। सोपाना, सत्य ठाऊक नसताना कोणाकडे असं अपराध्याचं बोट दाखवणं योग्य नाही। हे सगळं माझ्यामुळेच होत आहे ना। नाही नाही, मला नाही वाटत ती पोर अपशकुनी असेल म्हणून। समजण्यानच हे असं व्हायला लागलं हो, उगाच मनात शंका आली एवढंच। पर पाटील, कावेरी कशाला वाद घालीत? अगर त्यासनी शंका वाटली म्हणून त्यांनी बोलून दाखवलं। ही परिस्थिती शंका कुशंका नव्हे तर काळजी करण्याची आहे। बघा, न्यायसभेत जे व्हायचे ते होईलच, पण आता आपल्या सर्वांनाच ही व्याधी जडल्यामुळे मनातलं भय वाढलंय एवढं मात्र खरं। भिऊ नकोस बाळा, आम्ही सारे आहोत तुझ्या सवे। दादा, मग आता आपण काय करायचं रे? लोकांच्या मनात तर सोपाना, आता लोकांच्या मनाचा नाही तर लोकांच्या उपचाराचा विचार करायला हवा। उपरत्या ज्ञान्यानं उपचाराचं औषध तयार केलं तर? नारबा, उपचाराचं औषध बनवणं हे मांडे बनवणे इतकं सोपं वाटलं का तुला? विसोबा शास्त्री, त्या कार्ट्याला तंत्र मंत्र अवगत आहे, त्याला हे अशक्य का आहे? त्याला हवं ते ज्ञान आणि सामग्री तो सहज मिळवेल। ते सारं मिळवेल तो, परंतु एक गोष्ट मिळवू शकणार नाही। म्हणजे? वेळ मिळवू शकणार नाही। ग्रामजोशी, न्यायसभा समीप आलेली आहे आणि त्याचा पराभवही। अशा पराभूत माणसाकडनं लोक औषध घेतील? लोकांचा विश्वास तो ज्ञाना कायमचा गमवून बसेल, त्याचा अवघा लौकिक धुळीस मिळेल। ज्या लोकांनी त्याला हृदयात स्थान दिलं होतं तीच लोक त्याला ग्रामात देखील स्थान देणार नाही। सारे एकत्र येतील आणि त्याला आणि त्याच्या भावंडांना हुसकावून लावतील। शांतम पापम, शांतम पापम। काय झालं बाळ, अशी एकटीच का बसलीस इथे? मी एकलीच बरी आहे। असं का म्हणतेस? आम्ही सारे आहोत ना तुझ्या सवे। वय, पण तुम्हाला पण माझ्यामुळे तरासच होतंय ना। असं कोण म्हटलं तुला? मला दिसतंय। तुला मनातलंही दिसतं?
मग तुझ्या येण्यामुळे आमच्या आयुष्यात आलेला आनंदही तुला दिसत असेल. पहा बघू डोळे मिटून. तुम्ही समजलेलाही चांगले आहात, पर मी अपशकुनी आहे. ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात मी येते त्यांना त्यांना संकटाचा सामना करावा लागतो. आता उद्या न्याय सभेत मला सामोरं जावं लागेल. मला याच वाईट वाटतंय, तू मला सोडून जावं लागेल. असं काही होणार नाही, तुला कुठेही जावं लागणार नाही. आपण सारी त्या पांडुरंगाची लेकरं आणि तो मायबाप आपल्या सवयी कधीही इतका निष्ठुर होणार नाही. त्याच्या प्रत्येक लेकरासाठी त्याने काही ना काहीतरी योजना केलेली असते, आपल्याला ती कळायला वेळ लागतो इतकंच. परंतु तोपर्यंत जे कोणी धीर धरतात त्यांची साथ हरी कधीही सोडत नाही. खरंच? सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा. पतित पावन मानस मोहन ब्रह्म सनातन विठ्ठल हा. ध्येय ध्यास ध्यान चित्त निरंजन ब्रह्म सनातन विठ्ठल हा. काय झालं मुक्ती दादा? अरे तुझ्या खांद्यावरही तसाच चट्टा उमटलाय. तू प्रवरेची समजूत काढत होतास हे पाहिलं मी, पण तू तिला जवळ घेतलंस म्हणून तर हे झालं नसेल ना? अगं नाही मुक्ती, तसं असतं तर तुम्हा साऱ्यांनाही तिचा स्पर्श झाला आहेच, पण तुम्हाला कुठे काय झालं? अरे पण दादा. मुक्ती, माझ्या प्रार्थनात जे होतं ते घडलं, त्याचा दोष इतर कोणाला कशाला द्यायचा? आपल्या हाती जे आहे ते करायचं, हे औषध लवकरात लवकर तयार करायचं. हो दादा, मी पण तुला सहाय्य करते. बाबा या ग्रंथाचा आधार घ्यायचे. आपण लहान असताना सगुणाजीला व्याधी झाली होती तेव्हा बाबांनी यातूनच अभ्यास करून औषध बनवलं होतं, आठवतंय ना तुला? हो तर, कर्म करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे असं बाबास तर म्हणायचे, आपण तेच करायचं. आणि आता तर माझ्या सहाय्याला मुक्ताबाई आली आहे, मग कसली चिंता. बघू दादा, मला आणखी एक चिंता आहे, न्यायसभेत काय होईल याची. सिद्धेश्वरा, आजवर आमचा जो न्याय झाला तो तुझ्या दारी आणि तुझ्या साक्षीनेच झाला. आजवर जे काही घडलं ती तुझीच इच्छा आणि योजना होती असं आम्ही मानतो. नकळत्या वयात आम्हाला न्यायसभेसमोर उभं केलं तेव्हा मनोमन असं वाटत होतं की अशी वेळ कोणावरही येऊ नये, परंतु या निष्पाप जीवाला आज न्यायसभेसमोर उभं राहावं लागतंय. लोकांच्या मनातलं भय सरलं की त्यांच्या मनातला माणूस धर्म जागृत होईल. तिच्या बालपणीच्या कटू आठवणींमध्ये अजून भर पडायला नको इतकी काळजी घे सिद्धेश्वरा. कावेरी,
अग समोर तो आहे, त्याच्या पुढ्यात आपण उभे आहोत. मनोभावे जर मागितलं ना तर आपल्या पदरात तो अन्यायाचं दान कधीही टाकणार नाही. अगं मावशी कशा पायी आली ग, एवढा त्रास होतोय ना, घरला आराम करायचा ग. अग कोण कोणच्या पोरीसाठी लेकर एवढं करते ती, मग त्यांच्या माग उभं राहायला नको का? आता कोणी बी किती बी उभं राहिलं ना तरी त्याचा काहीच फायदा नाही, कारण आज न्याय सभेने जर योग्य न्याय दिला नाही ना तर काय. यमुनाबाई तर काय, एकमतानं निर्णय ठरवण्यासाठी आपण धर्मसभेचं आयोजन करतो ना, तुम्ही निर्णय ठरवूनच आला असाल तर आम्ही इथेच थांबतो, तुम्ही तिथे बसा. करूयात तसं. आळंदीच्या धर्मसभेला पंचक्रोशीत प्रतिष्ठा आहे, कारण जनमताचा विचार करूनच आम्ही निर्णय घेतो. जय सिद्धेश्वर. जय सिद्धेश्वर. एखाद्या चिमुकलीला असं न्याय सभेपुढे उभं ठाकणं हे अत्यंत खेदजनक आहे, पण निसर्गाचे काही नियम असतात. तशीच गावची कामकाज करण्याची एक चौकट आखलेली असते. त्यामुळे मनातून कितीही वाईट वाटलं तरी कामकाज याच चौकटीत राहून करावं लागतं. आपण सर्वजण व्याधीग्रस्त असून वेदना सोसत इथवर या न्यायसभेपर्यंत आलात, त्याबद्दल आळंदी ग्रामाचा धर्म मार्तंड म्हणून सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे आभार मानतो. आता प्रथेप्रमाणे या न्यायसभेचं काय प्रयोजन आहे याचं प्रास्ताविक पाटील करते. जे काय घडतंय ते आपल्या समाजासमोर आहे, पर गावकऱ्यांच्या जीवाचा प्रश्न आहे म्हणून हा निर्णय घ्यावा लागतो. खर तर लय जड अंतकरणानं ही सभा बोलवलेली आहे, कारण एका चिमुरड्या पोरीला या न्याय सभेत अपराधी म्हणून उभं केलंय त्याचं लय वाईट वाटतंय. आता ही पोर आहेच अपशकुनी म्हटल्यावर असं होणारच नव्हतं. नुसते आरोप करून चालणार नाहीत, तो आरोप सिद्ध देखील करावा लागेल. शांतम पापम. काय सिद्ध करायचंय? अहो जे घडतंय ते तुमच्या डोळ्यासमोर आहे. ही पोरगी आळंदी ग्रामात आली आणि स्तंभ त्या ग्रामाला उतरती कळा लागली. अहो ह्या पोरीनं कुठीकडं नुसतं बघितलं आणि कुठीला आग लागली. अहो ही पोरगी या रावळात आली आणि इतकी वर्ष भक्कमपणे उभा असलेला जोखाम कोसळला. मग काय, अहो आतापर्यंत हा उत्सव या गावात अगदी थाटामाटात साजरा व्हायचा, कधी कुणाला काही झालं नाही. पण या पोरीने प्रसाद वाटला आणि समजा गावच रोगट झाला. अहो सध्याची अवस्था दिसतीये ना तुम्हाला. अहो योदाग योद सगळं सिद्ध करताय की अजून काय पाहिजे तुम्हाला? या अशा कारट्यांना देवजन्मालाच कशाला घालतो तेच कळत नाही. अहो यमुनाताई, देवाच्या दारी उभं राहून त्यालाच दोष देताय हे कितपत योग्य आहे याचाही विचार करायला हवा. याचा विचार तुम्ही करायला पाहिजे होता, ते पण हिला ग्रामात आणायच्या आधी. अहो यमुनाबाई, यांना ठाऊक होत का ती मुलगी अपशकुनी आहे म्हणून, किंवा तिला अशी कुठली तरी व्याधी आहे म्हणून? त्यांनी आपलं चांगल्या मनाने तिला सहाय्य केलं नाही का ज्ञानेश्वर? तिच्या मानेवर चट्टे आहेत हे मला आधीपासून ठाऊक होत. तिने पहिल्याच भेटीत सांगितलं होतं की तिला अपशकुनी म्हणतात.
अहो ज्ञानेश्वरा काय बोलता आहात तुम्ही हे? तुम्हाला हे सर्व ठाऊकी होतं आणि तरीही तुम्ही लोकांच्या जीवाशी कसं काय खेळू शकता? हा अहो अधिकार तुम्हाला कोणी दिला? अहो तुम्ही करत असाल हो दिव्य, पण म्हणून काय लोकांचा जीव घ्यायचा? कोणाला त्रास व्हावा हा हेतू नव्हता. वाटेत भेटलेल्या निष्पाप जीवाला सहाय्य व्हावं एवढीच इच्छा होती आणि अजूनही आहे. अव पण या निष्पाप जीवामुळं तुमच्या पदरात केवढं मोठं पाप पडतंय आणि स्वतःला व्याधी होऊन सुद्धा तुम्ही तिची बाजू घेताय. असं अभद्र काही बोलू नका बरं. ज्ञानेश्वरांना असं काहीही होणार नाहीये. अहो मग सांगणं नाही म्हणून. यमुनाबाई काय बाय बोलतायत? मी खोटं सांगत असेल तर सांगावं ज्ञानेश्वरांनी. म्हणजे ज्ञानेश्वरा तुम्हाला देखील ही व्याधी झाली आहे? यमुनाताई जे बोलतायत ते सत्य. शांतम पापम शांतम. ज्ञाना काळजी करू नकोस. तुमच्या पोरांनाच लय हाऊस स्वतःचा आणि दुसऱ्यांचा जीव धोक्यात टाकायची, त्याला तुम्ही तरी काय करणार म्हणा? आता ही मुक्ताच बघा, एवढं झालंय तरी तिला काय दूर लोटत नाही. यमुना मावशी, माणसावर माया आणि मनात माणुसकी असली ना तर कसलंच भय उरत नाही. याचं भावनिक होऊन परिस्थिती नाही पाळतत. आज सारा ग्राम धोक्यात आहे आणि याला तिच्या इतकंच तुम्ही पण कारणीभूत आहात. हा आता तुम्हीच सांगा, या पोरीला ग्रामात आणलं नसतं तर ही येळ आली असती का आपल्यावर? म्हणजे ही पोर सुद्धा तितकीच अपराधी आहेत ना? अहो काय बोलताय तुम्ही हे? खरं तेच बोलतात की होय, या तापशकुनी पोरीमुळे समजून झालंय. अहो म्हणजे काय, या पोरी संगे ह्यांना देखील ग्रामा बाहेर काढायचं की काय? हो मग अपराधाला दंड व्हायलाच पाहिजे. आज यक्का आरतीला आणि मग या भावंडांना.